तेनुरेते हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा व कबड्डी नाईट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. तेनुरेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा व कबड्डी स्पर्धा हे सामने पार पडले. दरवर्षी हा कार्यक्रम शिवसेना व शिवकला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 2017 क्रिकेट व कबड्डी संघाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी क्रिकेट सामन्यात प्रथम पारितोषिक 10,004 रुपये अनुज वॉरियर्स पेनूर या संघाने पटकावले व द्वितीय पारितोषिक 7,004 रुपये सिद्धनागेश संघ मोहळ यांनी पटकावले. तृतीय पारितोषिक 5,004 रुपये कैलासवासी श्रीधर दादा गोडसे प्रतिष्ठान पेनूर, चतुर्थ पारितोषिक सुनील राजे स्पोर्ट्स पेनूर यांनी पटकावले. तर फायनल मॅन ऑफ द मॅच संदीप चौरे यांनी व मॅन ऑफ द सिरीज राजेश माने यांनी पारितोषिक पटकावले. या क्रिकेटचा फायनल सामना अनुज वॉरियर्स पेनूर विरुद्ध सिद्धनागेश संघ मोहळ यांच्यात हृदयाचे ठोके वाढवणारा सामना झाला. कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिक 4,400 रुपये हिंदू हृदय सम्राट पोर्ट्स पेनूर, तर द्वितीय पारितोषिक 3,004 रुपये राजरत्न टायगर व तृतीय पारितोषिक 2,004 रुपये सावतामाळी स्पोर्ट्स पेनूर यांनी पटकाविले. या कार्यक्रमाप्रसंगी दादासाहेब पवार, काकासाहेब पवार, सज्जन चौरे उपसरपंच पेनूर, सागर चौरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवकला सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अनिल चौरे यांनी व्यक्त केले. ते पुढे बोलताना म्हणाले, जे आलेत ते मोलाचे, जे राहिले ते लाख मोलाचे.